नमस्कार मित्रांनो एस पी के ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राचा भूगोल यावर आधारित शंभर प्रश्नांची मालिका पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पुत्तर रामचरित मालती माधव यांसारख्या नाट्यकृती रचणारा भूभूतीचे जन्मस्थळ कोणते पदमपूर गोंदिया जगाच्या इतिहासात सर्वात मोठे धामांतर एकाच दिवशी आणि तेही शांततामय मार्गाने नागपूर येथे घडून आले ते कोणत्या दिवशी घडले होते चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करांनी हे घडून आणले होते अठराव्या शतकात नागपूर येथे संत्र्याचे उत्पादन घेण्यास कोणी सुरुवात केली रघुजी राजे भोसले यांनी सर्वप्रथम नागपूरमध्ये संत्र्याचं उत्पादन घेण्यास सुरुवात केली जमनालाल बजाज केंद्रीय ग्रामोद्योग अनुसंधान संस्था कोठे आहे वर्धा सेवाग्रामचे पूर्वी नायक काय नाव काय होते शेगाव संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान कोणते शेंडगाव हे अमरावती या ठिकाणी आहे आणि हे जन्मस्थान त्यांचे शहानूर नदीकाठी वसलेले आहे मन व म्हस ह्या नद्यांचा संगम अकोला जिल्ह्यात कोठे झालेला आहे बाळापूर येथे झालेला आहे बुलढाणा जिल्ह्यात मेहकर व चिखली ह्या गावांमध्ये कोणत्या जमातीचे लोक अधिक आहेत बंजारा बुलढाणा ह्या जिल्ह्यास पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात असे भिलठाणा नांदेड जिल्ह्यातील किनवट कंधार व मुखेड या तालुक्यांमध्ये कोणत्या जमातीची वस्ती एकवटलेली आहे लमान मनमत स्वामींचे मंदिर व कपिलदार नावाचा धबधबा यामुळे प्रसिद्ध असलेली बीड जिल्ह्यातील ठिकाण कोणते मांजरसुबा सागल नावाचे चांबड्याचे बुथले जिथे तयार होतात त्या बीड या ठिकाणी मराठवाडा विकास महामंडळ मंडळातर्फे मंदल, चर्मोद्योग प्रकल्प राबविला जातो कोणता प्रकल्प राबविला जातो चर्मोद्योग म्हणजे चांबड्यापासून विविध प्रकारचे चपला बूट तयार करण्याचा कोणत्या कारकिर्दीत पुरातन चंपावती नगरीस बीड नाव पडले मोहम्मद तुगलकाच्या काळात महाग पराक्रमी शककर्ता राजा शालवाहनाची राजधानी असलेली प्रतिष्ठा नगरी म्हणजे पैठण कोणत्या परिसरात आद्य शेतकऱ्यांची वस्ती होती असे पुरातन शासकांना आढळून आले आहे आपेगाव पैठण सन अठराशे पासष्ट मध्ये वायाने ह्या भूगर्भ शास्त्रज्ञाला कोठे मध्यपूर अश्मोगीन दगडी हत्यारे सापडली दगडी हत्यारे सापडली मुंगी पैठण अजिंठा लेण्याचा शोध एप्रिल अठराशे एकोणीसमध्ये मध्ये कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने लावला स्मिथ औरंगाबाद शहराची स्थापना सोळाशे चारमध्ये मध्ये कोणी केली मलिक अंबर यांनी केली औरंगाबाद या शहरास पूर्वी खडकी ह्या नावाने ओळखले जात असे आठव्या शतकात कोणत्या राष्ट्रकूट राजाच्या कारकिर्दीत कैलास लेण्यांचे काम पूर्ण झाले प्रथम कृष्णराज कोणत्या ठिकाणच्या ताम्रपटात सातारा जिल्ह्यातील अनेक गावांचा उल्लेख आढळतो सामानगड भुईकोट किल्ला असलेल्या कोणत्या ठिकाणी मराठ्यांनी इतिहासातील आपला शेवटचा विजय नोंदविला खर्डे जिल्हा अहमदनगर ह्या ठिकाणी जी लढाई झाली ती मराठ्यांची शेवटची लढाई होते यानंतर त्यांचा पूर्णपणे पराभव झाला भारताची साखरपेठ कोणास म्हणतात कोपरगाव नागपूर जवळ कोणत्या ठिकाणी संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे अंबाझरी कोल्हापूर शहरातील महालक्ष्मीचे मंदिर इसवी सन सहाशे चौतीसच्या सुमारास चालुक्य राजा कोणी बांधले कर्णदेव कोल्हापूर जिल्हा कोणत्या नदींच्या खोऱ्यात वसलेला आहे कृष्णा व पंचगंगा पन्हाळा हा किल्ला बाराव्या शतकात शिलाहार घराण्यातील राजा कोणी बांधला दुसरा भोज महाराष्ट्र राज्यात मगर प्रजनन केंद्र कोठे आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर आधुनिक मुंबईचे शिल्पकार कोणास म्हटले जाते हेरॉड अँजियर महाराष्ट्रातील कोणते ठिकाण प्राचीन काळी नृषींचे निवसस्थान म्हणून ओळखले जात होते नांदेड भौगोलिक निकटत्वामुळे मराठीच्या कोणत्या उपभाषेवर काहीसा गुजरातीचाही ठसा आढळतो उत्तर कोकणी भाषेवर भाषेच्या कोणत्या बोलीभाषेवर उर्दूचा प्रभाव आढळतो बाणकोटी कोकणी भाषेचे तीन प्रकार पडतात उत्तर कोकणी दक्षिण कोकणी व कुडाळी असे प्रमुख उपप्रकार आहेत कोणत्या भाषेस गोवा राज्यात राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे कोकणी पहा कोकणी ह्या भाषेस गोव्यामध्ये राज्यभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे संगमनेरहून रंधा धबधब्याकडे जाताना कोणता घाट लागतो विटा राज्यातील पहिले एकमेव सागरी उद्यान कोणत्या नावाने ओळखले जाते राजा शिवछत्रपती सागरी उद्यान आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सागरी उद्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे मालवण मैसूर येथील वृंदावन गार्डन व काश्मीर मधील शालीमार उद्यान यांच्या धर्तीवर उद्यान कोणते ज्ञानेश्वर उद्यान विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून जिजामाता सहकारी साखर कारखान्याचा सा उल्लेख करावा लागतो हा कारखाना कोठे आहे दुसर बीड बुलढाणा महाराष्ट्रातील सहकारी तत्वावरील पहिला साखर कारखाना प्रवरानगर अहमदनगर येथे कधी उभारण्यात आला सन एकोणीशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी मार्गांची समाधी व त्यांनी स्थापन केलेला गुरुकुंज आश्रम अमरावती जिल्ह्यात कोठे आहे मोजरी केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेली माडिया गोंड ही जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते चंद्रपूर यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांमधील कोणती आदिवासी जमात केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केली के आहे कोळंब त्यालाच आपण कोलाम असे संबोधतो पुणे हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे देशातील कितव्या क्रमांकाचे नागरी संकुल आहे आठव्या क्रमांकाचे नागरी संकुल आहे महत्वाचा प्रश्न आहे बृहणमुंबई नागरी संकुल हे लोकसंख्येचा विचार करता जगातील कितव्या क्रमांकाचे नागरी संकुल आहे सहाव्या क्रमांकाचे म्हणजे जगामध्ये बृहणमुंबईचा नागरी संकुलाच्या बाबतीत सहावा क्रमांक लागतो नागपूरमधील कोणते विमानतळ भारतातील मध्यवर्ती विमानतळ म्हणून ओळखले जाते सोनेगाव जळगाव जिल्ह्यात गिरणा नदीकाठी वसलेल्या कोणत्या ठिकाणी तांब्रपा युग औषध सापडतात बहाळ ह्या ठिकाणी पुण्यामध्ये कोठे स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान विकसित होत आहे हिंजवडी त्यालाच आपण आय टी पार्कसुद्धा म्हणू शकतो राज्यातील सर्वाधिक मागासलेला जिल्हा कोणता गडचिरोली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कुठे आहे मांजरी पुणे महाराष्ट्रातील कापूस उत्पादनात अग्रेसर विभाग कोणते खानदेश विदर्भ कोणत्या जिल्ह्यात खुर्शी पार्क व आंबे तलाव येथे हो? मॅग्नाइट मॅग्नेटाईट प्रकारच्या लोखंडी सापडते गोंदिया भारतातील एकूण लहुकुनी साठ्यांच्या किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे दोन टक्के राज्यात काडेपेटी तयार करण्याचे कारखाने कोठे आहेत अंबरनाथ मुंबई व नागपूर या ठिकाणी हिरड्यापासून टॅनिन तयार करण्याचा कारखाना कोठे आहे अंबा कोल्हापूर महाराष्ट्र राज्यात भूक्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र शेतीखाली आहे छप्पन्न पॉईंट सहा टक्के कोणत्या प्रदेशात पर्यावरणाच्या संतुलनासाठी किती टक्के जमीन वनाखाली असणे आवश्यक आहे तीस टक्के महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली ठाणे चंद्रपूर धुळे ह्या ठिकाणी ते तीस टक्क्याहून अधिक क्षेत्र वनाखाली आहे बघा महाराष्ट्रातील कोणते जिल्हे गडचिरोली ठाणे चंद्रपूर व धुळे एकोणीस एकूण एकुन भौगोलिक क्षेत्राशी असलेले वनक्षेत्राचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यात राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ सत्याहत्तर टक्के इतके आहे गडचिरोली राज्यातील किमान तापमानाची नोंद कोठे केली जाते मालेगाव नाशिक विदर्भातील प्रमुख दक्षिण वाहिनी नद्या कोणत्या वर्धा वैनगंगा वर्धा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे चारशे पंचावन्न किलोमीटर गंगेची महाराष्ट्रातील लांबी किती आहे दोनशे पंच्याण्णव किलोमीटर तापी नदीची एकूण लांबी किती आहे सातशे चोवीस किलोमीटर ह्यापैकी दोनशे अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवाह हा महाराष्ट्र राज्यातून गेला आहे तापी नदीच्या उपनद्या कोणत्या गिरणा पांजरा व बुराई आता जर आपल्याला उपनद्या लक्षात ठेवायच्या असतील तर आपण काय करायचं यांच्यापासून एखादा शब्द बनायचा उदाहरणार्थ बघा गिंपा जर आपण गिपा हा जर उल्लेख केला तर आपल्याला लगेच समजतं की ह्या तापी नदीच्या उपनद्या गिरणा व बुराई आहे तापी नदीचा उगम कुठे होतो सातपुडा पर्वतरांगात मध्य ते मुलताईजवळ तापी नदीचा उगम होतो उल्हास नदी सह्याद्री पर्वतावर कुठे उगम पावते खंडाळा तानसा वैतरणा ह्या नद्यांच्या मुखाजवळ कोणत्या जिल्ह्यात दातीवऱ्याची खाडे आहे पालघर सातारा सांगली कराड व कोल्हापूर ही शहरे कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेली आहे कृष्णा नदीच्या खोऱ्यात पुणे अहमदनगर सोलापूर उस्मानाबाद ही शहरे कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेली आहे भीमा कृष्णा नदीची एकूण लांबी किती कृष्णा नदीची लक्षात घ्या कृष्णा नदीची एकूण लांबी विचारलेली आहे चौदाशे किलोमीटर आहे आणि ह्या नदीचा सुमारे दोनशे ब्याऐंशी ब्याऐंशी किलोमीटरचा प्रवाह महाराष्ट्रांमधून जातो म्हणजे कृष्णा नदीचा जो प्रवाह आहे तो आपल्या महाराष्ट्रात किती आहे दोनशे ब्याऐंशी किलोमीटर भीमा नदीच्या उपनद्या कोणत्या घोड सीना भीमा इंद्रायणी सॉरी भामा इंद्रायणी नीरा सांगतो पहा घोड घोसी इनी भीमा नदीचा किती किलोमीटर लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून जात आहे चारशे एकावन किलोमीटरचा भीमा नदीचे उगम स्थान असलेले भीमाशंकर पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे आंबेगाव पा या ठिकाणी भीमा नदीचं उगमस्थान कुठे होतं हे आपणास माहिती आहे पण हे जे ठिकाण आहे ते कोणत्या तालुक्यात आहे हा सुद्धा हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे आंबेगाव पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे उगम पावणारी भीमा नदी कर्नाटक राज्यात रायचूर जिल्ह्यात कोठे कृष्णेस्मिते कुरगड्डी वर्धाहो पेनगंगा यांच्या एकत्रित प्रवास काय म्हणतात प्राणहिता गोदावरीच्या उपनद्या कोणत्या दारणा प्रवरा मुळा सिंधफना पूर्णा दुदना शिवना व कादुआ या सर्व काय आहेत गोदावरीच्या उपनद्या गोदावरी नदीची एकूण लांबी किती आहे एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर ह्यापैकी सातशे बत्तीस किमीचा प्रवाह किमी लांबीचा प्रवाह महाराष्ट्रामधून गेलेला आहे उत्तरेला हरिचंद्र बालाघाटाची डोंगर व दक्षिणेला महादेवाचे डोंगर यांच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे वसलेले आहे भीमा नदी उत्तरेस सातमाळा अजिंठ्यांचे डोंगर व दक्षिणेस हरिश्चंद्र बालाघाटाची डोंगर यांच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे पसरलेले आहे गोदावरी उत्तरेकडील सातपुडा पर्वत व दक्षिणेकडील सातमाळा अजिंठा डोंगर यांच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे पसरलेले आहे तापी पूर्णा राज्याच्या दक्षिणे सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर उस्मानाबाद लातूर व नांदेड या सात जिल्ह्यांच्या सीमा कोणत्या राज्यात भिडलेल्या आहेत कर्नाटक यासाठीसुद्धा आपण शॉर्टकट ट्रिक वापरू शकतो राज्याच्या वायव्येस पालघर नाशिक धुळे व नंदुरबार ह्या चार जिल्ह्यांच्या सीमा कोणत्या राज्याला भिडलेल्या आहेत गुजरात गोदावरीच्या खोऱ्याने राज्यातील किती टक्के भूप्रदेश व्यापलेला आहे एकोणपन्नास टक्के सह्याद्री पर्वताची एकूण लांबी किती आहे सुमारे सोळाशे किलोमीटर ह्यापैकी सुमारे सहाशे चाळीस किलोमीटर लांबीचा भाग महाराष्ट्रात आहे पहा सह्याद्री पर्वताची जी रांग आहे त्याचा किती सहाशे चाळीस किलोमीटरचा भाग हा आपल्या महाराष्ट्रात आहे कोकण किनारा हा कोणत्या प्रकारचा आहे रिया ह्या किनाऱ्यावर मालवणजवळ कोणत्या गुहा आढळतात सागरी गुहा चिंचोळ्या किनारपट्टीची रुंदी उत्तरेकडे कोणत्या नदीच्या खोऱ्यात सर्वाधिक आहे उल्हास नदीच्या खोऱ्यात आणि ती आहे एकशे तीस किलोमीटर सह्याद्री पर्वताच्या वात्स्यमुख व वात विनमुख अशा दोन्ही बाजूंनी प्रामुख्याने कोणत्या महिन्यात पर्जन्य पडते जून ते सप्टेंबर कोणत्या पर्वताला महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हटले जाते सह्याद्री राज्यातील उत्तरेकडील बोर्डी तलासरीपासून दक्षिणेकडील रेडी बांधीपर्यंतचा चिंचोली पट्टा कशात मोडतो कोकण किनारपट्टी सुप्रसिद्ध ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे भद्रावती महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात हिरवे अब्रक सापडते गोंदिया जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात चंद्रपूर अहमदनगर जिल्ह्यातील देहुळगाव रहिकुरी हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे काळवीट महाराष्ट्र राज्यात कोणकोणत्या ठिकाणी हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो भिवंडी मालेगाव व इचलकरंजी पानशेत हे मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे अंबी लोह व जस्त यांचे प्रमाण अधिक असणारी माती महाराष्ट्रात कोणकोणत्या कौन ठिकाणी आढळते सांगली रत्नागिरी कोल्हापूर आशियातील सर्वात मोठा साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रात कोठे आहे सांगली गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी लोखंडाचे साठे आढळतात देऊळगाव तंबाखूच्या उत्पादनात राज्यात अग्रेसर असलेल्या जिल्ह्यांचा योग्य क्रम लावा कोल्हापूर सांगली व सातारा धन्यवाद